नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. नवी मुंबईतील डीवाय पाटील रुग्णालयाच्या गेटवर सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री 8:15 सुमारास अनोळखी व्यक्तींनी रुग्णवाहिका चालक युवराज सिंह याचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. 3 ते 4 व्यक्तींनी युवराजच्या पोटात मानेवर चाकूने वार करून त्याचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला होता. या भ्याड हल्ल्यात युवराज सिंह याला आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहून कसून तपास करत असताना धक्कादायक खुलासे समोर आलेत. हत्येप्रकरणी नेरूळ पोलिसांनी भुर्जी विक्रेता आणि त्याच्या 2 मुलांना अटक केली आहे, तर आणखी 1 आरोपीचा शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी मानखुर्दचे रहिवासी आहेत. या हल्ल्याचं कारण मात्र अचंबित करणारं आहे. रुग्णालयाबाहेर एका महिलेचा नारळ विक्री करण्याचा व्यवसाय आहे. आरोपींनी येथील नारळ चोरतानाचे व्हिडिओ मयत युवराजने काढले होते, त्यामुळे आपली चोरी उघड झाल्याच्या रागात भुर्जी विक्रेत्याने त्याची 2 मुलं आणि इतर एकाच्या मदतीनं युवराज याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री नेरूळ पोलिसांनी अमजद रियाज खान वय वर्ष 45, समीर अमजद खान वय वर्ष 24 आणि शोएब अमजद खान वय वर्ष 22 यांना अटक केली आहे. या घटनेवरून अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांना शहरात अभय मिळत असल्यानं शहरात राहणारे तसेच शहराबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती पदपथांवर हदगाड्या थाटून बसत आहेत. त्यांच्यात आपसात वादातून देखील हाणामारीच्या घटना घडतात. नागरिकांनी गजबजलेल्या परिसरात खुनी हल्ला झाल्यानं नवी मुंबईत एकच खळबळ उडाली होती. मात्र आता आरोपी गजाआड झाल्यानं नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडलाय. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.